तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही चालू घडामोडी बघणार आहेत, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। या टॉपिकवरती तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। कोणता प्रश्न कुठे विचारतील सांगता येत नाही, तर चला आपला पहिला प्रश्न आहे। तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारांना दिला जाणारा राज्य शासनाचा वर्ष 2018-19 या वर्षाचा तमाशा साम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बघा, जे कोणी तमाशा क्षेत्रामध्ये प्रदीर्घ सेवा केलेले ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना राज्य शासनाचा 2018-19 पुरस्कार जाहीर झाला आहे। आणि बघा, 2018-19 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, गुलाबबाई संगमनेरकर। गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे। तर लक्षात ठेवायचं, तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकारांना दिला जाणारा राज्य शासनाचा 2018-19 या वर्षाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? गुलाबबाई संगमनेरकर। एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कारण की बघा लाईक कराल तुम्हाला काही जात नाही, फक्त लाईकच्या बटणावर टच करायचं आहे, कारण की मला व्हिडिओ बनवायला खूप टाइम जात असतो। तर दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? एकदम व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बघा, संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली। विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? अजय मेहता आहेत, आणि हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार हे सूत्र स्वीकारतील। तर बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर संजय कुमार आहेत। संजय कुमार हे कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत। सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून गृह विभागाच्या अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवत आहेत, ते म्हणजे त्या कार्यावर सध्या ते विद्यमान आहेत। तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? संजय कुमार। याआधी कोण होते? अजय मेहता। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। तर मग लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात वेगवान संगणक कोणता आहे? तर फुगाकू। लक्षात ठेवायचं, फुगाकू। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। 4 नंबरचा प्रश्न आहे, कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात कितव्या स्थानी पोहोचलेला आहे? तर बघा, कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगामध्ये 17व्या स्थानी पोहोचलेला आहे। कितव्या? 17व्या। कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या 20 मध्ये जागा मिळवलेली। महाराष्ट्रामध्ये 135,796 कोरोना बाधितांची नोंद झालेली। जगात महाराष्ट्र 17व्या स्थानी पोहोचलेला आहे। आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बांगलादेशपेक्षाही जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत। तर लक्षात ठेवायचं, कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगामध्ये कितव्या स्थानी पोहोचलेला आहे? तर 17व्या स्थानी पोहोचलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। 5 नंबरचा प्रश्न आहे, हरुण रिच लिस्ट 2020 यादीनुसार मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहेत? श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहेत? तर बघा, हरुण रिच लिस्ट 2020 यादीनुसार मुकेश अंबानी हे 9व्या क्रमांकावर आहेत, जगामध्ये 9व्या स्थानी आहेत। पहिल्या स्थानी सर्वांना माहीत असेल ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे पहिल्या स्थानावर आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केव्हा झाली होती? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 23 जून 1894। इथं 23 जून 1894 ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न पाहूयात, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून कोण नियुक्त होणार आहेत? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। येत्या 30 जून रोजी राज्याचे सध्याचे मुख्य सचिव अजय मेहता हे सेवानिवृत्त होणार आहेत, मात्र सेवानिवृत्तीनंतर 1 जुलैपासून मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार म्हणून ते काम पाहणार आहेत। मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार म्हणून अजय मेहता यांनी मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकांचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अधिकृतरित्या देण्यात आलेली। कोरोना संकट काळात दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात तातडीची आवश्यकता असल्याने अजय मेहता यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता। तर मग मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार म्हणून कोण नियुक्त होणार आहेत? तर अजय मेहता। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, आंतरराष्ट्रीय विधवा दिवस केव्हा साजरा केला जातो? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर 23 जूनला आंतरराष्ट्रीय विधवा दिवस हा साजरा केला जातो, आणि हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? विधवांच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि या दिवसाला साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने केली होती। आंतरराष्ट्रीय विधवा दिवस 2020 थीम काय होती? आय एम जनरेशन। लक्षात ठेवायचं, आय एम जनरेशन। जागतिक बौद्धिक संपदा दिवस केव्हा साजरा केला जातो? राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक आहे 26 एप्रिल। 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर याची थीम काय होती? इनोव्हेट फॉर अ ग्रीन फ्युचर। काय? इनोव्हेट फॉर अ ग्रीन फ्युचर। जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो?
तर जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिलला साजरा केला जातो. कधी? 25 एप्रिलला. आणि याची थीम काय होती? झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी. झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी. मलेरिया हा एक संक्रामक रोग आहे जो एनोफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. 11 नंबरचा प्रश्न एकदम मिमपटोनी 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे? एकदम मिमपटोनी राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही. ऋषी कपूर आणि इरफान खान या दोन्ही पण प्रसिद्ध अभिनेत्याचं काय निधन झालेलं आहे? यावर आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न असेल ते डिस्कस करूयात. इरफान खान यांचे 29 एप्रिलला निधन झाले तर त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सलाम बॉम्बे. इरफान खान यांचे 29 एप्रिलला निधन झाले होते आणि त्यांचा पहिला चित्रपट होता सलाम बॉम्बे. लक्षात ठेवायचं, सलाम बॉम्बे. इरफान खान संबंधित खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर आपल्याला यामधलं योग्य विधान चॉईस करायचं आहे. पाम सिंह तोमरसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हे विधानसुद्धा अगदी बरोबर आहे. 2011मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मसिंह सन्मानित केले होते. हे विधानसुद्धा बरोबर आहे. नुकतेच इरफान खान यांचा मृत्यू ट्युमरमुळे झाला होता. हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक डी आपलं काही वरीलपैकी सर्व विधानं काहीत बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रसिद्ध अभिनेता निर्देशक आणि निर्माता ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांना 1974मध्ये कोणत्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार प्रदान केला गेला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉबी. बॉबी चित्रपटासाठी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता निर्देशक आणि निर्माता ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांना 1974मध्ये कोणत्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार देण्यात आला होता? तर बॉबी. एवढं लक्षात ठेवायचं. आणि बघा, मेरा नाम जोकर हा यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी त्यामध्ये बाल कलाकाराचा रोल केला होता. कोणता? बाल कलाकाराचा. प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला कोणते राज्य आपला स्थापना दिवस साजरा करते? तर 1 एप्रिल 1936ला ओडिसा हे राज्य पूर्णपणे काय झालं तर स्वतंत्र राज्य बनले होते. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे ओडिसा. प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला कोणते राज्य आपला स्थापना दिवस साजरा करते? तर ओडिसा राज्य. प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट कोणता होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे मेरा नाम जोकर. कोणता होता? मेरा नाम जोकर. जागतिक हिमोफिलिया दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक हिमोफिलिया दिवस हा 17 एप्रिलला साजरा केला जातो. कधी? 17 एप्रिल. 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया हा दिवस साजरा केला जातो. आणि हिमोफिलिया हा रोग काय? हा एक अनुवांशिक रोग आहे. याच्याप्रती जागरूकता पसरवण्यासाठी 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच पशु अधिकार संस्थाने पेटा इंडियाचा हिरो टू ॲनिमल अवॉर्ड कोणाला प्रदान केला गेला? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नुकतेच पशु अधिकार संस्थेचा पेटा इंडिया हिरो टू ॲनिमल अवॉर्ड हा नवीन पटनायक यांना प्रदान करण्यात आला. कशामुळे? तर यांनी लॉकडाऊनच्या मध्ये जे काही भटके जनावरं असतील त्यांची काळजी घेऊन त्यांना खाणीपाणी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीसाठी भारतीय वायुसेनाने ऑपरेशन संजीवनी चालवले होते? तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे मालदीव. भारतीय वायुसेनाने ऑपरेशन संजीवनीद्वारे जवळजवळ 6.2 टन औषधे काय केले होते? मालदीव देशाला काय केले होते? प्रदान केले होते. एकदम इम्पॉर्टंट आहे. तर कोणत्या देशाच्या मदतीसाठी भारतीय वायुसेनेने ऑपरेशन संजीवनी चालवली? तर मालदीव या देशाच्या मदतीसाठी. जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा, जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला साजरा केला जातो. कधी? 7 एप्रिलला. 1948मध्ये सर्वात आधी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला होता. याची थीम काय होती? सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईज. कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये डॉक्टर आणि नर्सने सर्वात मोठे योगदान दिले आहे. नुकतेच शांती हिरानंद चावला यांचे निधन झाले तर ती कोण होती? तरी प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका होती. एवढं लक्षात ठेवायचं. प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका शांती हिरानंद चावला यांचे नुकतेच निधन झाले तर त्यांना 2007 साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. कशाने? पद्मश्रीने. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता देश 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत. आशियाई विकास बँकेने भारताला $30 मिलियन मंजुरी प्रदान केलेली. आशियाई विकास बँकेने कोविड 19 विरुद्ध लढण्यासाठी $1.5 बिलियन
काय काय लिप पॅकेजची घोषणा केलेली. तर लक्षात ठेवायचं, खालीलपैकी कोणता देश 2020 आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश आहे, तर भारत देश आहे. यामध्ये काय केलं, 1.5 बिलियन डॉलरची काय केली, कोविड-19 पॅकेजची घोषणा केलेली. एवढं एकदम इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. किरण मजुमदार शॉ खालीलपैकी कोणत्या भारतीय कंपनीचे संस्थापक आहेत? कोण? किरण मजुमदार शॉ. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, बायोकॉन. कोणती कंपनी ती? बायोकॉन. बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार शॉ हे नुकतेच मेडिसिन पॉवर लिस्ट, कोणती? मेडिसिन पॉवर लिस्ट 2020 सामील केले. यामुळे ते खूप चर्चेत राहिलेले आहेत. या यादीमध्ये जगभरातील 60 लीडरला सामील केले जाते. यामध्ये यांनासुद्धा स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे खूप चर्चेत राहिलेले आहेत. कोण? किरण मजुमदार शॉ खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? तर बायोकॉन. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने जीवन शक्ती योजना सुरू केली? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने जीवन शक्ती योजना सुरू केलेली. याचा उद्देश काय? शहरी भागातील महिलांना मास्क बनवण्यासाठी काय करणे, प्रोत्साहित करणे. काय बनवण्यासाठी? मास्क बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि यांना वित्तीय साहित्य प्रदान करणे. महिलाला प्रति मास्क 11 रुपये कमिशन मिळणार. किती? 11 रुपये. त्यामुळेच कोणत्या राज्य सरकारने जीवन शक्ती योजना सुरू केली? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने. खालीलपैकी कोणते राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेद्वारे सर्वात जास्त श्रमिकांना रोजगार प्रदान करणारे राज्य बनलेलं आहे? एकदम महत्त्वाचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगड. देशामध्ये कार्यरत असणारे 78 लाख मजुरामध्ये 19 लाख मजूर हे छत्तीसगड राज्याचे आहेत. म्हणजेच एकूण मजुराच्या 24% मजूर हे छत्तीसगड राज्याचे आहेत. तर लक्षात ठेवायचं, कोणते राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेद्वारे सर्वात जास्त श्रमिकांना रोजगार प्रदान करणारे राज्य बनलेलं आहे? तर बघा, छत्तीसगड. एकूण किती? एकूण मजुराच्या 24% मजूर हे छत्तीसगड राज्यामधले आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच किती? 78 लाखपैकी 19 लाख मजूर हे छत्तीसगड राज्याचे आहेत. सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान कोणत्या राज्य सरकारची योजना आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. तर बघा, याचा मुख्य उद्देश काय? पाऊस येण्याआधी वड्यामधील नाल्यामधील माती काढून पाणी योग्य प्रकारे साठवण्याची काय करणे, योग्य अशी काळजी घेणे, या संबंधित ही योजना आहे. नुकतेच चर्चेत असणारा अरुणाचल प्रदेशातील दापोरिजो पुलाचे निर्माण कोणत्या नदीवर करण्यात आली? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुबनसिरी नदी. तर याचं काय? बघा, सीमा सडक संघटनाद्वारे याचं निर्माण करण्यात आलं आहे. भारत सरकारने खालीलपैकी कोणते कोरोना ट्रॅकर ॲप लॉन्च केलेले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, आरोग्य सेतू. तर बघा, आरोग्य सेतू काय? जर एखादी व्यक्ती कोविड-19 व्यक्तीच्या 6 फूट जवळ म्हणजे संपर्कात येते, तेव्हा ते ॲप काय करतं, व्यक्तीला नोटिफिकेशन देते. नुकतेच कोणता केंद्रशासित प्रदेश कोविड-19 मुक्त झाला आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, लद्दाख. नुकतेच कोणता केंद्रशासित प्रदेश कोविड-19 मुक्त झाला? तर लद्दाख. लद्दाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? तर राधाकृष्ण माथुर. लक्षात ठेवायचं, राधाकृष्ण माथुर हे कोण आहेत? लद्दाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. नुकतेच लता मंगेशकर यांनी आत्मनिर्भर भारतसाठी कोणते गाणे गायले? तर बघा, लता मंगेशकर यांनी आत्मनिर्भर भारतसाठी कोणते गाणे गायले? तर जय तू भारतम, जय तू भारतम. तर लता मंगेशकर ह्या भारतीय गायक आहेत आणि त्यांनी कोणतं गाणं गायलं? आत्मनिर्भर भारतसाठी जय तू भारतम. नुकतेच नाबार्डचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झाले? तर बघा, नाबार्डचे नवीन अध्यक्ष झाले गोविंदा राजुलू चिटला. लक्षात ठेवायचं, गोविंदा राजुलू चिटला. तर नाबार्डचं फुलफॉर्म काय होतं? बघा, राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी विकास बँक. लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी विकास बँक याची स्थापना 1982 झाली. लक्षात ठेवायचं, 1982 नाबार्डची स्थापना झालेली. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. नाबार्डचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. नाबार्डचा इंग्लिशमध्ये फुलफॉर्म काय होतो? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मी अन्नपूर्णा योजना सुरू केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने
मी अन्नपूर्ण योजना चालू केलेली, कोणती? मी अन्नपूर्ण योजना। महाराष्ट्राची राजधानी सर्वांना माहिती मुंबई आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पार्टीचे ते, राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी। महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर दीपांकर दत्ता। कोण आहेत? दीपांकर दत्ता। महाराष्ट्रामधले 6000 राज्य कोणकोणते आहेत? गोवा, त्यानंतर बघा कर्नाटक, त्याच्यानंतर आहे तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात। ही काय महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती? 48 जागा आहेत। किती? 48 जागा आहे लोकसभेचे आहेत। त्यानंतर बघा राज्यसभेचे एकोणीस जागा आहेत। कशाच्या? महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 19 जागा आहेत। त्याच्यानंतर आहे विधानसभा, विधानसभेचे एकूण 288 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये। किती? 288। त्यानंतर बघा भाभा परमाणू अनुसंसाधन केंद्र म्हणजेच काय? BARCचं मुख्यालयसुद्धा महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थिती। भारतामध्ये रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, त्यानंतर बघा युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, HDFC बँक, त्यानंतर ICICI, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI, परत NSE, BSE या सर्वांचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थिती। भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड म्हणजेच काय? BCCIचं मुख्यालयसुद्धा मुंबईमध्येच आहे। एवढं सारं आपल्या महाराष्ट्रामध्ये। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच भारतीय रेल्वेने आपली पहिली 12,000 हॉर्सपॉवरचे इंजन सफलतापूर्वक सुरू केले, त्याचं नाव काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, WAG-12। काय? WAG-12 ह्याचं नाव आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर बघा इथं भारतीय रेल्वे आलेलं काय? भारतीय रेल्वे। भारतीय रेल्वेची स्थापना झाली 16 एप्रिल 1853 साली। किती? 16 एप्रिल 1853 भारतीय रेल्वेची स्थापना झालेली। भारतीय रेल्वेचं मुख्यालय दिल्ली या शहरामध्ये स्थित आहे। रेल्वेमंत्री सर्वांना माहिती कोण आहेत? आपले पियुष गोयल आहेत। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? विनोद कुमार यादव। कोण आहेत? विनोद कुमार यादव हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर बघा RPFHचे महानिदेशक कोण आहेत? अरुण कुमार। स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री होते जॉन मथाई। सर्वांना माहिती आहे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री कोण होते? जॉन मथाई। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच आंतरराष्ट्रीय चहा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 21 मे। 21 मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो। आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा UN म्हणजेच काय? युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्राने केली होती। लक्षात ठेवायचं, संयुक्त राष्ट्राने। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। 35 नंबरचा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे। नुकतेच WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष कोण नियुक्त झाले? तर बघा WHOचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर हर्षवर्धन। डॉक्टर हर्षवर्धन आपल्या देशाचे केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री आहेत। लक्षात ठेवायचं, केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री आहेत। WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। याची स्थापना 7 एप्रिल 1948 झालेली। कशाची? WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 साली झालेली। याचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे। नुकतेच आतंकवादी विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो? किंवा केला? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 21 मे। 21 मेला आतंकवादी विरोधी दिवस साजरा केला जातो। आतंकवादी विरोधी दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय? लोकांमध्ये आतंकवाद आणि हिंसाच्याबद्दल जागरूकता पसरवणं। हा दिवस 21 मे 1991 भारताचे प्रधानमंत्री राजीव गांधीच्या पुण्यतिथीच्या स्मृतीनिमित्त 21 मेला साजरा केला जातो। नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डीडी वाहन सेवा सुरू केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्य सरकारने डीडी वाहन सेवा सुरू केली। डीडी वाहन सेवा मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रामधील गर्भवती ग्रामीण महिलांसाठी डीडी वाहन सेवा सुरू केलेली। तर बघा मध्य प्रदेश, मध्य प्रदेशची राजधानी सर्वांना माहिती काय? भोपाळ आहे। तिकडचे मुख्यमंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान। BJP पार्टीचे आहेत ते। कोण? शिवराज सिंह चौहान हे BJP पार्टीचे आहेत। राज्यपाल तिकडचे कोण आहेत? लालाजी टंडन। लालाजी टंडन हे कोण आहेत? राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे। मध्य प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? अजय कुमार मित्तल। एकदम सोपं आहे, अजय कुमार मित्तल हे कोण आहेत? मध्य प्रदेशचे मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 29 जागा आहेत, राज्यसभेच्या 11 जागा आहेत आणि विधानसभेच्या 230 जागा आहेत। विधानसभामध्ये मध्य प्रदेश हे 230 जागाच आहे। त्यानंतर बघा मध्य प्रदेशचे 5 शेजारील राज्य कोणकोणते आहेत? तर बघा महाराष्ट्र, महाराष्ट्रसुद्धा त्याचं शेजारील राज्य आहे। त्यानंतर छत्तीसगड,
उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. पुन्हा सांगतो, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. उत्तर प्रदेशमधील बरेच राष्ट्रीय उद्याने आहेत. कान्हा राष्ट्रीय उद्याने, माधव राष्ट्रीय उद्याने, बांधवगड राष्ट्रीय उद्याने, पन्ना राष्ट्रीय उद्याने, सातपुडा राष्ट्रीय उद्याने, वन विहार राष्ट्रीय उद्याने, इंदिरा प्रियदर्शनी पेच राष्ट्रीय उद्यानसुद्धा मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. संजय राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे. त्यानंतर बघा, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू केली? तर छत्तीसगड राज्य सरकारने कोविड-19 महामारीदरम्यान राज्यामधील ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू केलेली. कोणती? राजीव गांधी किसान न्याय योजना. छत्तीसगडची स्थापना कधी झालेली? बघा, 1 नोव्हेंबर 2000 साली छत्तीसगड राज्याची स्थापना झाली आणि हे 26वं राज्य बनलं होतं. राजधानी कोणची? अटल नगर, म्हणजेच काय? नया रायपूर. मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल, काँग्रेस पार्टीचे. राज्यपाल एकदम महत्त्वाचे आहे, अनुसुया उइके. छत्तीसगडचे राज्यपाल आहेत अनुसुया उइके. छत्तीसगडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पी आर रामचंद्र मेनन. कोण आहे? छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहेत, राज्यसभेच्या 5 जागा आहेत आणि विधानसभेच्या 90 जागा आहेत. पुढचा प्रश्न बघा आपण. नुकतेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस केव्हा साजरा केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 22 मे. 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने, म्हणजेच UN केलेली. तर बघा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 2020 थीम काय होती? आवर सोल्युशन आर इन नेचर. तर बघा, इथं बघा, UN आलेलं आहे. UNची स्थापना म्हणजे साजरा करण्याची घोषणा केलेली संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 झाली. कशाची? संयुक्त राष्ट्राची स्थापना. मुख्यालय न्यूयॉर्क, म्हणजे US या ठिकाणी. त्यानंतर बघा, पुढचा पॉईंट आहे, सदस्य देशाचे 193 आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जागतिक कासव दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा, कासवाच्या प्रजातीचं संरक्षण करण्यासाठी 23 मेला जागतिक कासव दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या शहरामध्ये 100% सौर ऊर्जेसाठी योजना सुरू केलेली? तर बघा, केंद्र सरकारने कोणार्क या शहरामध्ये 100% सौर ऊर्जेसाठी योजना चालू केलेली. केंद्र सरकारने ओडिशामधील कोणार्कचे सूर्य मंदिर आणि कोणार्क शहरमधील पूर्ण सौरकरण करण्यासाठी एक योजना सुरू केलेली. कोणती? नुकतेच कोणत्या राज्याने ब्रेक द चेन कार्टून अभियान सुरू केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ. ब्रेक द चेन कार्टून अभियानाचं काय आहे? तर मुख्य नारा काय आहे? तर बघा, SMS. याचा मुख्य नारा आहे SMS. S म्हणजे काय? तर बघा, सॅनिटायझर. M म्हणजे मास्क आणि S म्हणजे काय? सोशल डिस्टन्सिंग. तर या ठिकाणी बघा, केरळ राज्य आलेलं आहे. केरळ राज्याची आपण माहिती पाहूयात. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ते राज्यपाल कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान. केरळ राज्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. केरळचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? S मणिकुमार. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत, नंतर राज्यसभेच्या 9 जागा आहेत आणि विधानसभेच्या 140 जागा आहेत. नुकतेच पतंजलीने कोणत्या नावाने ई कॉमर्स जारी करण्याची घोषणा केलेली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं. बघा, ऑप्शन बघा, ऑर्डर मी, पतंजली ऑनलाईन, बाबा चमत्कार मोक्षदान, रामदेव बाबा ऑनलाईन. तर बघा, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे ऑर्डर मी. नुकतेच पतंजलीने कोणत्या नावाने ई कॉमर्स जारी करण्याची घोषणा केली? तर ऑर्डर मी. लक्षात ठेवायचं, ऑर्डर मी. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सबको मिलेगा रोजगार योजना सुरू केलेली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने सबको मिलेगा रोजगार योजना काय केलेली? सुरू केलेली. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर राज्यातील प्रवासी मजदूरांना मनरेगा जॉब कार्ड वितरित करणं. म्हणजे काय? मनरेगा जॉब कार्ड वाटणे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच जागतिक थायरॉईड दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 25 मे. 25 मेला जागतिक थायरॉईड दिवस साजरा केला जातो. तर आपण मे महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पाहूयात. 1 मेला आंतरराष्ट्रीय मजूर दिवस साजरा केला जातो. 3 मेला जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो. तर बघा, 8 मेला काय असतो? विश्व रेड क्रॉस दिवस असतो. 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिवस असतो. 12 मेला आंतरराष्ट्रीय नर्स दिवस असतो. 12 मेला काय असतो? आंतरराष्ट्रीय नर्स दिवस हा 12 मेला असतो.
सोळा मेला काय असतो सिक्कीम राज्याची स्थापना दिवस असतो म्हणजे सिक्कीम राज्य दिवस. 18 मेला काय असतो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 20 मेला असतो जागतिक मधमाशी दिवस. 20 मेला असतो जागतिक मधमाशी दिवस. 23 मेला आत्ताच पाहिलं आपण 23 मेला काय असतं तर जागतिक कासव दिवस असतो. 25 मेला असतो आत्ताच बघितलं आपण 25 मेला काय जागतिक थायरॉईड दिवस. 29 मेला असतो आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस असतो. आणि 30 मेला सर्वांना माहिती आहे काय गोवा राज्य दिवस असतो. काय असतो 30 मेला गोवा राज्य दिवस. आणि 31 मेला असतो जागतिक तंबाखू निषेध दिवस. 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिवस. नुकतेच कोणाला जम्मू काश्मीरचे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष नियुक्त केले. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बृजराज शर्मा. बृजराज शर्मा यांना जम्मू काश्मीरचे लोकसेवा आयोगाचे काय केले अध्यक्ष नियुक्त केलेले आहे. त्यानंतर बघा जम्मू काश्मीरविषयी आपण महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करूयात. जम्मू काश्मीर काय बघा एक केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर पहिले एक राज्य होता परंतु कलम 370 खतम झाल्यानंतर हे काय केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल काय आहेत तर गिरीश चंद्र मुर्मू. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल आहेत गिरीश चंद्र मुर्मू. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशमध्ये भारताची सर्वात मोठी सुरंग आहे श्यामाप्रसाद मुखर्जी टनल. त्यालाच काय म्हणतात चेनानी नाशरी सुरंग. काय म्हणतात चेनानी नाशरी सुरंग. त्याची लांबी किती आहे 9.2 किलोमीटर आहे. आणि हा NH44 जम्मू काश्मीरमध्ये उलर हे गोड्या पाण्याचं सरोवरसुद्धा जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहे. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने फ्लिवर क्लिनिकची सुरुवात केली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने फ्लिवर क्लिनिकची काय केली. नुकतेच टिकटॉकचे नवीन CEO कोण नियुक्त झाली. टिकटॉकचे नवीन CEO कोण नियुक्त झाली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए केविन मेयर. लक्षात ठेवायचं केविन मेयर हे टिकटॉकचे नवीन CEO नियुक्त झाले आहेत. तर बघा टिकटॉक काय एक सोशल नेटवर्किंग साईट आहे आणि एक चीन देशाची कंपनी आहे. नुकतेच जगामधील सर्वाधिक पैसे कमवणारी महिला खेळाडू कोण बनलेली. तर हा प्रश्न आपण इंस्टाग्रामला सुद्धा पोस्ट केला होता. तुम्ही तिथं फॉलो नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नाओमी ओसाका. नाओमी ओसाका हे काय जपानची महिला टेनिस खेळाडू आहे. ही काय जपानची महिला टेनिस खेळाडू आहे. यांनी काय केले अमेरिकाची सेरेना विल्यमसनला काय केले मागं टाकलेलं आहे. तर नुकतेच जगातील सर्वाधिक पैसे कमावणारी महिला खेळाडू कोण बनलेली आहे नाओमी ओसाका ही जपानचे खेळाडू आहे. नुकतेच बलबीर सिंह दोसांज यांचे निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे भारतीय हॉकी. बलबीर सिंह दोसांजचे 1956 ऑलिम्पिकमध्ये काय होते भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन होते. आणि यांनी फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून स्वर्णपदक जिंकून दिलं होतं. 1957 यांना पद्मश्रीचे 1957 यांना पद्मश्रीनेसुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करायचं. भारत सरकारने खालीलपैकी कोणते कोरोना ट्रॅकर ॲप लॉन्च केले आपण पाहिलंचे. तर ऑप्शन बघा आरोग्य सेतू विराट ॲप्लिकेशन कोविड यापैकी नाही. तर लगेचच्या लगे आन्सर टाईप करा. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे 100% तुम्हाला हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे.